मधून बातमी आहे। नाशिक मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली। कुसुमाग्रज निवासस्थानापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात करण्यात आली। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो। या निमित्ताने नाशिक मध्ये देखील आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळच्या सुमारास ग्रंथदिंडी काढण्यात आली। शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये लेझिम पथकासह हातात मराठी भाषे संदर्भातील फलक झळकवत उत्साहात सहभाग नोंदवलाय। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। किरण, काय सांगाल, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आलेली आहे, त्यानंतर या ग्रंथदिंडीनंतर कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे? आज मराठी भाषा दिनानिमित्त अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय, कारण कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी खरं तर जागतिक मराठी भाषा दिन खरं तर साजरा केला जातो। आणि नाशिकचं जे कुसुमाग्रजांचं घर आहे त्या घरापासून आज अगदी काही वेळापूर्वी ग्रंथदिंडी जी आहे ती काढण्यात आलेली आहे। आता ही हे ग्रंथदिंडीनंतर अनेक कार्यक्रमांचं आयोजन आज नाशिकमध्ये दिवसभर करण्यात आलेलं आहे। खरं तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं घर नाशिकमध्ये आहे, त्यात घरामध्ये सुद्धा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन एकूणच करण्यात आलेलं आहे। आणि तत्पूर्वी जे आहे ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या ग्रंथदिंडीमध्ये अनेक जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्याच पद्धतीने महापालिकाचे आयुक्त असतील, कलेक्टर असतील, इतर जे महत्वाचे अधिकारी आहेत ते सगळ्या अधिकाऱ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांनी देखील कुसुमाग्रजांची जी पुस्तकं आहेत ते पुस्तकं हातात घेऊन या ग्रंथदिंडीमध्ये भाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं। अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं आणि दिवसभरात आज कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचं जन्मदिवस आहे आणि जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन नाशिकमध्ये एकूणच करण्यात आलेलं आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।